नमस्कार मित्रांनो, वर्षा रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण दिवाळी स्पेशल चकली कशी बनवायची तेही फटाफट पाहून घ्यायचं आहे, आणि मी आपल्याला तेलामध्ये चकली कशी सोडायची ही पण एक ट्रिक सांगणार आहे। तर आपण पाहू शकता किती कडक अशी चकली बनवून खुसखुशीत तयार आहे। अशाच प्रकारे आपण चकल्या भरून घेणार आहोत। तर चला आपण बनवायला सुरुवात करूयात। येथे मी चाळून एक वाटी मोठी मैदा घेतलेला आहे। हा मैदा आता आपण एक स्वच्छ कापड कॉटनचं घेऊन त्यामध्ये बांधून घेणार आहोत। येथे मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्यामध्ये मैदा टाकून घट्ट अशी गाठ मारून घेणार आहे। अशा प्रकारे इथे मी गाठ मारून पोटली तयार करून घेतलेली आहे मैद्याची। तर आपण आता हे मैदा उकडून घेणार आहोत। येथे मी कढई ठेवून पाणी घालून स्टँड ठेवून घेतलेलं आहे। त्या स्टँडवरती एक टिन ठेवून घेतलेलं आहे, केकचा टिन आहे, आपण कोणतंही भांडं वापरू शकता। पाणी केकच्या टिनला लागू नये असं पाणी घ्यायचं आहे आपल्याला। त्यामध्ये ही पोटली ठेवून घ्यायची आहे। पोटलीला पाणी अजिबात लागू द्यायचं नाही आणि ओली पण होऊ द्यायचं नाही। तर यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि हे मी एक 15 मिनिटे उकडून घेणार आहे। 15 मिनिट झालेले आहेत, गॅस ऑफ करून घ्यायचं आहे, झाकण काढून घ्यायचं आहे आणि पोटली आपल्याला वाफ गेल्यानंतर काढून घ्यायची आहे। आपण पाहू शकता पोटली आणखी गरम आहे, मैदा एकदम घट्ट असं दगडासारखा झालेला आहे। मध्ये थंड करून घ्यायचं आहे आपल्याला। हे गाठ सोडून घ्यायची याची आपण पाहू शकता एकदम घट्ट सर असा गोळा बनलेला आहे मध्ये। हे आता आपण थंड करून घ्यायचं आहे। येथे पीठ जे आहे ते थंड झालेलं आहे, आपण पाहू शकता एकदम दगडासारखं घट्ट झालेलं आहे हे। तर हे आपण असं झाकून घ्यायचं आहे आणि कशाने तरी असं फोडून घ्यायचं आहे। आपण पाहू शकता पीठ पूर्ण असं मी फोडून घेतलेलं आहे। हे आता आपल्याला चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे जेणेकरून यातल्या गाठी जे आहेत ते बाजूला होतील। येथे मी मैदा चाळून घेतलेला आहे। आता यामध्ये मी जिरे टाकून घेणार आहे, थोडासा ओवा, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद, 1 चमचा तेल, हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मिक्स झाले, यामध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायचे। आता मध्ये आपल्याला थोड्या थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून मऊ असं डो बनवून घ्यायचं आहे। इथे मी सॉफ्ट आणि एकदम मऊ असा डो बनवून घेतलेला आहे। आपल्याला डो जास्त घट्ट पण बनवायचं नाही आणि जास्त पातळ पण बनवायचं नाही। घट्ट बनवलं तर आपली चकली बनवते वेळेस तुटेल आणि पातळ बनवलं तर कुरकुरीत अशी होणार नाही। तर आपण आता हे पीठ 1-10 मिनटं सेट करून घ्यायचं आहे। तर चला 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। इथे मी एक असा चकलीचा मोल्ड घेतलेला आहे,
यामध्ये मी चकलीची साचा पण घालून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जे चकलीचं पीठ केलं होतं ते असं करून घालून घ्यायचं दाबून, असं हवा अजिबात राहू द्यायची नाही यामध्ये. हवा राहिली तर चकली बनवते वेळेस तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे काय हवा राहू द्यायची नाही यामध्ये. वरती झाकण लावून घ्यायचं. सर्व पीठ भरून झालेलं आहे. आता मी आपल्याला एक चकली बनवायची खास ट्रिक सांगणार आहे. आपण चकली तेलात टाकतेवेळेस आपली चकली मोडती किंवा आपल्याला व्यवस्थित टाकता येत नाही, तर आपण चकली बनवण्यासाठी एक असला न्यूजपेपर घ्यायचा आहे. यावरती आपण चकली बनवणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला जितक्या घेऱ्याची चकली बनवायची तशा चकली आपल्याला बनवून घ्यायचे आणि ह्यांची जे आपण तोंड म्हणतो ते चिकटवून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे सर्व चकली आपल्याला बनवून घ्या. तर अशा प्रकारे मी सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. तर आता आपण तळून घेऊयात. तेल इथे मी गरम करून घेतलेलं आहे. ते असं आपण कागद उचलून घ्यायचा आहे, असा हात ठेवून हातावरती चकली घ्यायची आहे अशा प्रकारे, आणि अलगद असं तेलात सोडून द्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, आपली चकली तुटणार नाही आणि आपल्याला टाकायला पण सोपं जाईल. जितकं बसतील तितक्या तेलात टाकून घ्यायचे आहे. चकली चांगली चांगल्या तेलामध्ये तळून घ्यायची आहे. जोपर्यंत तळत नाही तोपर्यंत आपण अजिबात हलवायचं नाही आहे, नाहीतर तुटून जाईल. खालचं तळून झालं की पलटून घ्यायचं आहे अशा प्रकारे. एकदम कडक आणि कुरकुरीत बनतात चकल्या. चकल्या छान अशा तळून झालेल्या आहेत, आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. अशाच मी दुसऱ्या पण बनवून घेते.